अंडा मसाला, त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 4 अंडे, धना पावडर, कांदा लसूण मसाला, काळा तिखट मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आणि लाल चटणी घेतलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीर घेतलेले आहे, 2 टोमॅटो आणि 2 कांदे असे कापून घेतलेले आहेत. चला तर ह्या आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून उकडेल टाकीत आहे. त्याचे टरफले लवकर निघतात. बॉईल होईपर्यंत आपण हे भाजून घेऊ. थोडंसं तेल टाकते मी. टाकून घेते. एक जास्त नाही आपल्याला भाजून घ्यायचं, गोल्डन कलर करून घेत आहे. कांदा आता छान भाजलेला आहे. पाहू शकता टोमॅटो कांदा लसूण छान भाजलेला आहे. मी आता गॅस बंद करून घेते. थोड्या वेळ थंड होऊन देत आहे. अंडे पण छान उकडले आहेत. आता मी गॅस बंद करून घेत आहे. अंडे छान उकडलेले आहेत आपले. हे अद्रक पण टाकून घेत आहे मी त्यात. अंडे आता आपण थोडे फ्राय करून घेऊ. अंडे आता छान फ्राय झालेले आहेत आपले. आता मी लाल तिखट टाकलंय. हळद टाकायची आहे थोडी आपल्याला आणि मीठ थोडं थोडं. गरम तेलात टाकू नका नाही तर मसाला आजळतोय. थोडासा गरम मसाला झालेले. हे वाटून घेतलेले पेस्ट टाकून घेत आहे. कांदा लसूण अद्रक आणि टोमॅटो
मसाले टाकून घेत आहे, हा काळा तिखट मसाला आणि हा गरम मसाला टाकून घेते। कांदा लसूण लाल पावडर आणि धना पावडर टाकून घेत आहे मी। थोडस मीठ टाकत आहे। ते छान मिक्स करून घ्यायचेत मसाले। मसाला आपला छान भाजलेला आहे, साईडने कसं तेल चिकलेलं आहे। मी आता पाणी टाकून घेत आहे। कस्तुरी मेथी थोडी टाकून घेत आहे मी। ते टाकून घेते। आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे। अंडा करी यासाठी तयार झालेला आहे। गॅस मी आता बंद करून घेते। हे तुम्ही आता पाहू शकता, आपली डिश आता रेडी झाली आहे। हे तुम्ही पाहू शकता की एक नंबर, एकदम धाब्याप्रमाणेच आपण घरी बनवलं आहे। एकच नंबर डिश रेडी झाली आहे। तर तुम्ही आता हे पाहू शकता, चपाती, भात, कांदा, लिंबू, टोमॅटो, एकदम डिश रेडी झाली आहे। आता चला तर आपण आता टेस्ट करूया। तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। आपल्या चॅनलवर नवीन असाल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।